सुप्रिया सुळे यांच्या बारामतीमधल्या प्रचारामध्ये प्रतिभा पवारही उपस्थित, महिला मेळाव्यामध्ये आवर्जून सहभाग। पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर, यामिनी जाधव थोड्याच वेळात अर्ज भरणार। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आज आपला अर्ज भरणार, तर पालघरमधून अर्ज भरण्याच्या आधी डॉक्टर हेमंत सावरा यांची भव्य रॅली। अमित शहांच्या आज रत्नागिरी आणि सांगलीमध्ये सभा, कोल्हापूरमध्ये घेतलं अंबाबाईचं दर्शन। रावसाहेब दानवे यांनी घेतली अर्जुन खोतकर यांची भेट, खोतकर प्रचारापासून दूर राहत असल्यानं दानवेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। पवनराजे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून 2 महिन्यांमध्ये सत्य समोर आणा, ओमराजे निंबाळकरांचं शहा आणि फडणवीसांना आवाहन, वडिलांची हत्या करून राजकारणामध्ये येण्यास भाग पाडलं निंबाळकरांचं वक्तव्य। राहुल गांधींना रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात भरणार अर्ज। राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघ सोडल्यावरून पंतप्रधान मोदींची खोचक टीका, राहुल सर्वांना म्हणतात घाबरू नका, आज मी म्हणतो घाबरू नका पळू नका, मोदींची टीका। महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप असल्याची माहिती। क्रॅश होण्याच्या आधी याच हेलिकॉप्टरमधून जयंत पाटील मुंबईला पोहोचले, तिथून महाडला पोहोचल्यावरती लँड होताना घडला अपघात। सांगलीतील 250 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचं दाऊद कनेक्शन समोर, दाऊदचा निकटवर्तीय डोला सलीम रॅकेटचा मास्टरमाइंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।